नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सागर इन्फो फॉर यू या चॅनलमध्ये। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फक्त नावाच्या सहाय्याने आपण कशा पद्धतीने सातबारा उतारा शोधू शकतो। तर त्यासाठी तुम्हाला गुगलवरती सर्वप्रथम यायचं आणि या ठिकाणी सातबारा टाईप करायचे आणि सर्च करायचे आहे। त्यानंतर जी प्रथम साईट येईल त्यावरती क्लिक करायचं आहे। सातबारा म्हणून इथे प्रथम साईट येईल तुमच्या इथे, तिला क्लिक करायचं आहे। आणि त्यानंतर जी पहिली साईट ओपन होईल तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही साईट ओपन झालेली आहे आणि इथे इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये लँग्वेजमध्ये तुम्ही ही साईट पाहू शकता। तर आपण मराठीमध्येच पाहूया। तर या ठिकाणी तुम्हाला जो विभाग निवडायचा, ज्या विभागाच्या अंतर्गत तुमची जमीन येते तो विभाग ह्या ठिकाणाहून तुम्हाला निवडायचा आहे। मी पुणे घेतो आणि पुढे जातो। जिल्हा मित्रांनो, मी ह्या ठिकाणी सोलापूर घेतो, त्यानंतर तालुका सांगोला घेतो आणि गावाचे नाव मी ह्या ठिकाणी यरमाल मंगेवाडी म्हणून गाव आहे त्या गावाचे नाव घेणार आहे। त्या गावातला मला सातबाऱ्याचा उतारा शोधायचा आहे। तर बघा, हे गाव मला सापडलं आहे। नंतर मित्रांनो, आपल्याला इकडे पहिले दोन ऑप्शन जे आहेत त्यामध्ये आपल्याला सर्वे नंबर टाकायला सांगितलं आहे यांनी, पण सर्वे नंबर आपल्याकडे नसल्यामुळे आपण नावाच्या सहाय्याने आपला सातबारा उतारा आहे तो शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत। तो आपण इथे आडनावाने नावाचा उतारा शोधणार आहोत। तर मी इथे जे आडनाव ज्या आडनावाचे मला सात उतारा काढायचा आहे ते आडनाव मी इथे टाकणार आहे आणि शोधावरती क्लिक करणार आहे। शोधावरती क्लिक केल्यानंतर जे नाव आडनाव मी ह्या ठिकाणी टाकलेले आहे त्या नावाचे बरेच लोक इकडे एक्झॅक्टली आलेले आहेत। तर इकडे जे लोक आलेले आहेत त्यांपैकी आपल्याला कोणता आडनावाचा व्यक्ती हवा आहे त्या व्यक्तीला ह्या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे। तर ह्यानंतर नाव टाकल्यानंतर इथे खाली आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आणि सातबारा पहावरती क्लिक करायचा। सातबारा पहावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे कॅप्चा कोडसाठी विचारलं जाईल। त्या ठिकाणी मी आपल्याला कॅप्चा जो आहे तो त्या आहे त्या पद्धतीने टाकायचा आहे आणि व्हेरीफाय कॅप्चावरती क्लिक करायचं आहे। मला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर बघू शकता तुम्ही सातबारा उतारा आलेला आहे। तर तुम्ही काढलेला जो सातबारा उतारा जो तुम्हाला हवा आहे तो ह्या ठिकाणी बरोबर आहे की नाही तो तुम्हाला कळण्यासाठी तुम्ही सातबाराच्या उताराच्या आतमध्ये गेल्यानंतर तुमचं क्षेत्रफळ आणि ते बरोबरचे जे वारसदार वगैरे आहेत त्यांची नावं मॅच करून पाहून तुम्ही बघू शकता की हा बाबा मी बरोबर सातबारा उतारा मला जो हवा आहे तोच काढलेला आहे। तर या ठिकाणी मी बरोबर सातबारा उतारा जो मला हवा आहे तो काढलेला आहे। तर त्यानंतर ह्याला सेव्ह करण्यासाठी तुम्हाला कंट्रोल पीवरती क्लिक करायचं आहे। प्रिंटचे ऑप्शन ऐवजी तुम्हाला तिथून PDFवरती घ्यायचं आहे। या ठिकाणी PDFवरती घ्यायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे। सातबारा आपण सागर नाव देऊया आणि सेव्ह। तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला सातबारा उतारा डाउनलोड करायचा आहे या साईटवरतून। तर मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल, ही माहितीमुळे तुम्हाला काहीतरी फायदा झाला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो। आणि अशाच व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट्स भेटतील, काहीतरी नवीन ना शिकाल। आणि ही व्हिडिओला मित्रांसोबत रिलेटिव्सबरोबर शेअर करा, जेणेकरून त्यांना जर सातबाऱ्याची माहिती हवी असेल तर या व्हिडिओ बघून ते माहिती घेऊ शकतात, शिकू शकतात पहिले कसं घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते त्यांची डिटेल्स टाकून माहिती घेऊ शकतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच, भेटूया कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।